पार्किंगची मूळतः नाशिक शहरामध्ये कुठली परिपूर्ण अशी व्यवस्था नाही. पण शहरात आल्यानंतर सगळ्यात अवघड आम्हाला एक समस्या भेडसावती, मोटरसायकल असो किंवा पायी चालायचं असो, समस्या पार्किंगची भेडसावते. नाशिक शहराचा वेगाने विकास होत आहे, लोकसंख्याप्रमाणेच वाहनाची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासकीय कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी पार्किंगची सुविधा नसल्यामुळे नाशिक शहरातील समुदायाला ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरामधील वाढती पार्किंगची समस्या या संदर्भामध्ये मी माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे मला रोज निदर्शनास येतं का, कधीतरी मी CBSवरनं जात असताना अचानक कुठली तरी ट्रॅफिकची हवालदारांची गाडी येते आणि त्या गाड्यापासून घेऊन जाणं, त्यानंतर माझं काम काय जिल्हा परिषदेमध्ये असतं किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असतं, तिथे पार्किंगची व्यवस्था ज्या पद्धतीची आहे ती, पण रस्त्यावरती जी पार्किंग आहे ती पार्किंग शासनाने कुठल्या ते बॅरिकेड्स टाकून ठेवले सिंहस्थापासून ते काही कळत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा रस्त्यावरती येऊन बसची वाट बघावं लागतं. आहे ती व्यवस्था अशा पार्किंगवाल्यांकडे दिलेली, तिथे दादागिरी चालते, तिथे व्यवस्था व्यवस्थित नाही, जागा कमी आहे आणि पार्किंग हाऊसफुल झाल्यानंतर आम्ही गाड्या लावणार कुठे? शहरात जायचं, मुख्य रस्त्याने जायचं, पायवाटा धडावर नाही, त्यानंतर फुटपाथ चांगले नाही. अशा परिस्थितीमध्ये पार्किंगसारखी एक मूलभूत सुविधा ही नाशिक शहरात नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची अक्षरशः कुचंबना होते. जर नाशिक जिल्हा अधिकारी साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं तर नाशिक जिल्हा कार्यालयाच्या समोरचे महाराष्ट्र पोलीस नावाचे ब्रॅकेट जर हटवले तर इथली ट्रॅफिक सुरळीत होईल आणि समुदायाला सुविधा होईल. आपणही नाशिक जिल्हा कलेक्टर साहेबांना फोन करून पार्किंगची सुविधा करण्यासाठी मागणी करा. त्यांचा नंबर आहे 0253-25-78-500. मी माया, नाशिक महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.